नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोठ्यात मोठ्या PDF फाईलमधील कोणतंही मधलं पेज कसं काढून टाकायचं. मित्रांनो, ज्यावेळेस आपण इंटरनेटवरून एखादी मोठी PDF फाईल डाउनलोड करतो, त्यामध्ये काही अनावश्यक पेजेस असतात, तर ते पेजेस आपल्याला रिमूव्ह करताना अडचण जाते. आणि ज्यावेळेस आपण PDF कटरच्या साह्याने ती PDF फाईल कट करतो, त्यावेळेस सगळेच पेजेस हे स्प्लिट होतात. त्यानंतर आपल्याला ते पेजेस चेक करून नंतर परत ते आपल्याला मर्ज करावे लागतात. परंतु आज आपण एक असा ऑनलाईन टूल्स बघणार आहोत की ज्याच्या साह्याने आपल्याला सहजपणे कोणतंही मधलं पेज रिमूव्ह करता येईल आणि आपल्याला मर्ज करण्याची पण गरज पडणार नाही, ते ॲटोमॅटिक मर्ज होईल. तर नेमकं ते टूल्स कोणतं आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आणि त्या वेबसाईटची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला PDF फाईलमधील जे मधले पेजेस आहे ते रिमूव्ह करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवरील जे नवीन व्हिडिओ आहे तर त्याची तात्काळ माहिती आपल्याला मिळून जाईल. तर व्हिडिओला सुरू करण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, आपल्याला जर आपली PDF फाईल खूप मोठी असेल आणि त्या मोठ्या PDF फाईलमधील काही पेजेस आपल्याला रिमूव्ह करायचे असेल, तर ते नेमके रिमूव्ह कसे करायचे ते बघूया आपण. या ठिकाणी एक PDF फाईल आपण ओपन करूया ज्यामध्ये खूप सारे पेजेस आहे. अशी बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जी PDF फाईल आहे याच्यात एकूण 12 पेजेस आहे. तर या 12 पेजेसची मला आवश्यकता नाही, यामधले काही पेजेस मला डिलीट करायचे आहे. आता हे आपल्यासोबत पण होत असावं बऱ्याच वेळा की या PDF फाईलमध्ये आपण जी PDF फाईल डाउनलोड केलेली असेल किंवा क्रिएट केलेली असेल तिच्यातील काही पेजेस आपल्या कामाचे नाही, त्यामुळे ते डिलीट करायचे. परंतु ते मधले पेजेस तसे डिलीट करता येत नाही. तर बघा या ठिकाणी आपण या ऑनलाईन टूलचा वापर करून कोणतंही मधलं पेज डिलीट करू शकणार आहोत. तर बघू या ठिकाणी, या ठिकाणी नंबरिंग केलेलं आहे, बघा 2, 3, 4 असे नंबरिंग केलेलं आहे या PDF फाईलमधील पेजेसला. तर आता आपण डिलीट केल्यानंतर बघूया त्याचं नंबरिंग कुठून कोणकोणते पेजेस हे रिमूव्ह झालेले आहे. तर यासाठी आपल्याला गुगल सर्चमध्ये जायचं आहे आणि टाईप करायचं आहे ऑनलाईन पेज रिमूव फ्रॉम PDF, ऑनलाईन पेज रिमूव फ्रॉम PDF आणि याला इंटर करायचं. इंटर केल्यानंतर या ठिकाणी सेकंड नंबरची जी लिंक आहे, ही जी वेबसाईट आहे अतिशय इझी अशी वेबसाईट आहे, ILOVEPDF.com. ते याला आपण ओपन करूया, डबल क्लिक करूया या लिंकला. त्यानंतर बघा या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल, यामध्ये दिला आहे रिमूव्ह PDF पेज पेजेस. आता सिलेक्ट PDF फाईल, याला क्लिक केल्यानंतर आपला PC किंवा लॅपटॉपमधील जी फाईल आहे तर ती आपल्याला इथे अपलोड करावी लागेल की ज्या PDF फाईलमधील काही पेजेस आपल्याला काढून टाकायचे, रिमूव्ह करायचे. याला क्लिक करूया आपण. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ही जी फाईल आहे याला सिलेक्ट करा आणि ओपनचा ऑप्शन याला क्लिक करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जवळपास सगळे 12 च्या 12 पेजेस आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. आता याला कोणते पेजेस रिमूव्ह करायचे आहे, तर जर एकच रिमूव्ह करायचं असेल तर त्याला क्लिक करा आणि हे जे रिमूव्ह पेज आहे याला क्लिक करा, म्हणजे ते एक पेज निघून जाईल. परंतु एकापेक्षा जर जास्त पेजेस आपल्याला रिमूव्ह करायचे आहे,
त्यासाठी आपल्याला पेजला क्लिक करायचे आहे, परंतु जे आपल्या कीबोर्ड वरचं कंट्रोलचं बटन आहे ते दाबून पेजला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला एकापेक्षा जास्त पेजेस रिमूव्ह करता येईल सिलेक्ट करून। तर बघूया, या ठिकाणी पेज थ्री आपण केलेला आहे, त्यानंतर कंट्रोल दाबून पेज फाइव करूया आपण, त्यानंतर पेज एट, म्हणजे थ्री फाइव आणि एट हे तीन पेजेस आपण या ठिकाणी रिमूव्ह करून बघूया। आणि आता हे जे रिमूव्हचं पेजेसचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो बघा, या वेबसाईटवर जे पेज रिमूव्ह झाले त्यानंतर कोणताही वॉटरमार्क पण पीडीएफवर येत नाही, त्यामुळे ही सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आहे। आता फाईल आपली रेडी झालेली आहे, याला हे जे डाउनलोड पीडीएफ आहे याला क्लिक करायचे, म्हणजे बघा या ठिकाणी ही पीडीएफ फाईल डाउनलोड होत आहे आणि ही डाउनलोड झाली। आता याला आपण ओपन करूया, बघूया आपण अगोदर जे आपण सिलेक्ट केलेले पेजेस रिमूव्ह झाले किंवा नाही। बघा आता या ठिकाणी एकूण 9 पेजेस बाकी आहे, म्हणजे एकूण 12 पेजेस होते, त्यापैकी 3 5 आणि 8 असे तीन पेजेस आपण रिमूव्ह केले होते, म्हणून या ठिकाणी 9 पेजेस बाकी आहे। तर बघूया आपण, बघा आता या ठिकाणी एकदम 2 नंतर 4 आलेलं आहे, याचा अर्थ पेज नंबर 3 डिलीट झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा पेज नंबर 5 यायला पाहिजे, तर 5 डिलीट झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे, 6 आलेला आहे, आणि त्यानंतर एक 8 नंबरचं पेज, तर बघूया आपण। बघा या ठिकाणी 8 ऐवजी 9 आलेलं, म्हणजे 8 पण या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण या वेबसाईटच्या माध्यमातून आपली पीडीएफ फाईल किती मोठी असली, किती पेजेस त्यामध्ये असले आणि आपल्याला जे पेजेस नको आहे तर ते पेजेस आपण सहजपणे रिमूव्ह करू शकतो आणि तेही काही क्षणामध्ये आपण रिमूव्ह करू शकतो। तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आपल्या उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।